हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा मराठी विषय आहे त्यामधला 21वी ही जी कविता आहे या काळाच्या भाळावरती. या कवितेचा आपण संपूर्ण हा स्वाध्याय बघणार आहोत. तर याच्या आधीचे सुद्धा सगळे धडे किंवा जे कविता आहे त्याचे स्वाध्याय अपलोड केलेले आहेत, तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. चलो अभी आता स्टार्ट करते हे. प्रश्न पहिला, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. ठीक आहे, तर चला त्यामध्ये काय प्रश्न विचारलेले आहेत बघूया. प्रश्न अ नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे. ठीक आहे, तर याचं आपल्याला बघायचंय उत्तर. नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कवी सांगत आहे, या ठिकाणी कवी आहे रे, कवी सांगत आहेत की तू या काळाच्या भाळावर तुझ्या कर्तृत्वाच्या तेजाचा टिरा लाव, तुझ्या कष्टातून या ठिकाणी मानवतेचा मळा फुलो. रोज तू नवीन स्वप्न पहा, तुझ्या स्वप्नांपर्यंत जाणाऱ्या वाटेवर काटे असले तरीही तू पुढे जात राहा. कितीही संकटे आली तरीही मागे फिरू नको आणि अंधाराला दूर करून सगळीकडे तुझ्या तेजाचा प्रकाश पाड, असे प्रयत्न कवी स्वप्ने साकार करण्यासाठी सांगत आहेत. ठीक आहे, तर आपण अगदी व्यवस्थित याचं उत्तर बघितलं. आता यामधला पुढचा प्रश्न आ. पानकळा नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते. तर याचं उत्तर, काठ्यामधल्या वाट्यांमधून जेव्हा तू चालत पुढे पुढे जाशील तेव्हा या वाटा तुला पाऊस भरल्या नभांकडे अलगत घेऊन जातील, तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतील, तेव्हा उन्हाच्या झळा, या ठिकाणी झळा असा आहे, सरून जातील आणि पानकळा नाचत येईल असे कवीला वाटते. तर बघा किती छान उत्तर दिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न ई. नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे. उत्तर, नवीन दिशा शोधल्यावर त्या वाटांवरून नवीन वारे नवीन उषा सापडतील, तुझ्या कार्यातून धरणीवर असणाऱ्या शिळा शिळा गाऊ देत, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता बघूयात प्रश्न दुसरा. आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा, या ओळीचा अर्थ सांगा. तर विद्यार्थ्यांनो, हे आपल्याला याचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. चला उत्तर बघा काय आहे. नवीन तरुण पिढीने अपार कष्ट करून नवविचारांची बाग फुलवायला हवी, अथक परिश्रम घेऊनच इथला माणुसकीचा मळा फुलणार आहे. तेजस्वी विचारांचे शिंपण करून कष्टाने मानवतेचा मळा फुलवावा अशी कवींची अपेक्षा आहे. ठीक आहे, हे झालं आपलं प्रश्न दुसऱ्याचा उत्तर. आता प्रश्न तिसरा. मानवतेचे कार्य केलेल्या एका व्यक्तीच्या कार्याची माहिती 8-10 वाक्यात लिहा. तर बघा हा प्रश्न कसा आहे इम्पॉर्टंट. ठीक आहे, त्यामुळे मी इम्पॉर्टंट मार्क केलेला आहे. उत्तर बघा, समाज सुधारक लोकमान्य टिळक यांची कारकीर्द किती होती, 1856 ते 1920. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. जन्म ठिकाण काय आहे, चिखलगाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, येथे त्यांचा जन्म झाला. कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांची काय आहे, वडील गंगाधर पंत आणि आईचं नाव पार्वतीबाई. तर लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव काय आहे, गंगाधर टिळक, बाळ गंगाधर टिळक असे त्यांचे नाव आहे. त्यांचे केशव असे होते. त्यांचे वडील गंगाधर पंत मराठी शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांच्या आईचे त्यांच्या वयाच्या तर वर्ष 1 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आई वडिलांचे छत्र हरपल्याने पुढे त्यांचा सांभाळ त्यांचे काका इथे त्यांचे आहे. त्यांचे काका गोविंद पंत यांनी केला. आता त्यांच्या शिक्षणाबद्दल, तर 1873 मध्ये बाळ गंगाधर टिळक मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाली. त्याकाळी मॅट्रिकची परीक्षा होती. तर 1877 मध्ये त्यांनी गणित विषयात BA LLB ची पदवी मिळवली.
वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केलेल्या त्यांनी शरीर सौरष्ट प्राप्त केले। तर त्यांचं कार्य काय आहे बघा, शैक्षणिक कार्याद्वारे टिळकांनी यामध्ये सुरुवात केली, शैक्षणिक कार्यामध्ये असं आहे इथं मध्ये। त्यांनी गोपाळ गणेश आगरकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यासह 1 जानेवारी 1880 रोजी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली। 4 जानेवारी 1981 मध्ये केसरी या मराठी दैनिकाची, तर 2 जानेवारी 1981 मध्ये मराठा या इंग्रजी दैनिकाची सुरुवात केली। 2 जानेवारी 1885 मध्ये आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या साथीने म्हणजे त्यांच्या मदतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या, इथे सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली जे पुण्यामध्ये आहे। तरुणांमध्ये समभावना जागृत करण्यासाठी टिळकांनी 1893 मध्ये पुण्यामध्ये गणेश उत्सवाची, तर 1895 मध्ये शिवजयंतीची सुद्धा सुरुवात केली। तर तरुणांच्या मध्ये एकत्रपणा यावा, समभावना जागृत व्हावी या दृष्टीने विचार करून त्यांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती ही सुरुवात केली। तर हे होतं टिळकांच्या बाबतीत त्यांच्या कार्याची माहिती। आता पुढचा चौथा प्रश्न, तुमची इतरांना मदत होईल असे कोणते चांगले काम तुम्ही करू इच्छिता ते सविस्तर लिहा। तर त्याच्यामध्ये आता हे तुम्ही लिहायचं उत्तर आहे, पण फॉर तुमच्या रेफरन्ससाठी मी उत्तर देते। माझी इतरांना मदत होण्यासाठी मी समाजसेवक बनून समाजाची सेवा करेन। जर समाजसेवक झालं तरच आपल्याला समाजाची सेवा करता येईल। समाजसेवक बनल्यामुळे समाजातील लोकांच्या काय समस्या आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत हे समजतील आणि ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। आता प्रश्न 5वा, कवितेतील मानव रोज नवी स्वप्ने पाहतो तशी तुम्ही कोणकोणती स्वप्न पाहता? चला उत्तर बघा विद्यार्थ्यांनो, देशातील अंधश्रद्धा पूर्ण नष्ट व्हावी, त्याचबरोबर विषमता पूर्णपणे नष्ट व्हावी, जाती भेद नसावेत किंवा ते नष्ट व्हावेत, त्याचनंतर सर्वांची स्वप्न पूर्ण व्हावीत आणि सर्वांच्या जीवनात आनंद नांदावा, तसेच राष्ट्र हे सुजलाम सुफलाम व्हावे। तर या प्रकारची स्वप्ने रोज पाहतो। आता प्रश्न 6वा, खालील तक्त्यात अ गटात कवितेच्या ओळी दिल्या आहेत आणि ब गटात ओळींचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे। तर हा आहे अ गट आणि इकडे आपल्याला काय लिहायचं आहे, अर्थ। तर चला आपण आता बघूया त्याचं काय काय उत्तर येतं ते। पहिलं काय आहे, अ, सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी। तर याचा अर्थ बघा विद्यार्थ्यांनो, सूर्यफुले ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतीक असतात, जणू ती सूर्याचे तेज आपल्याच साठवत असतात, त्याचप्रमाणे तू उजळून तुझा प्रकाश सर्व घराघरात पसरू दे असे कवीला वाटते। आता आ, त्याच्यामधले काट्यांमधल्या वाटांमधून चालत जातो पुढे पुढे। तर याचा अर्थ काट्यांमधल्या वाटांमधून म्हणजेच अडचणीच्या मार्गातून तू पुढे पुढे चालत राहा, स्वप्न साकार करताना येणाऱ्या अडचणींवर मात करून पुढे पुढे तू जात राहा, हा आहे या ओळीचा अर्थ। आता ई, अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन ये तू नवी पहाट। ठीक आहे, तर याचा अर्थ इथे आहे बघा, जीवनात येणाऱ्या दुःखी रूपी अंधाराला तू तुझ्या पायदळी तुडवत जा आणि नवीन विचारांची पहाट घेऊन ये। आता प्रश्न ई, उंच आभाळी घेऊन झेपा काड शोधुनी नव्या दिशा। ओके, तर याचा अर्थ उंच आभाळात भरारी मारून म्हणजेच उच्च विचारांच्या आभाळात भरारी मारून तू जीवनाच्या नवीन दिशांचा शोध घे, असे असा या कवी या ओळीचा अर्थ आहे। तर हा झाला आपला प्रश्न। आता पुढचा आहे ते आहे खेळूया शब्दांशी, हा भाग आहे। तर हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे। अ बघा, पुढील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधा व लिहा। चलो, कपाळ, कपाळाला काय म्हटलेलं आहे, भाळ, किंवा आपण ललाट असं सुद्धा म्हणतो। प्रयत्न, त्यालाच काय यत्न म्हटलेला आहे। आकाश, त्याला आभाळ किंवा नभ असं सुद्धा आपण म्हणू शकतो।
तर पृथ्वी, पृथ्वीला काय म्हटलेलं आहे, धरा. सकाळ म्हणजे काय, उषःकाल. आणि दगड म्हणजेच शिळा. तर हे झाले समानार्थी शब्द. आता कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. तर आपली ही जी कविता आहे त्यातले शेवटचे शब्द म्हणजेच यमक जुळणारे शब्द जे आहेत ते आपल्याला लिहिण्यास सांगितलेले आहेत. इथे काय लिहूया, म्हणूयात आपण यमक शब्द. ठीक आहे, पहिलं बघा, टिळा मळा. त्यानंतर करी, तर त्याच्या त्याला त्याच्यासाठी आहे घरी. खळखळा, तर त्याच्यासाठी आहे पानकळा. धरणीसाठी आहे करणी. देऊन जाऊन, तर हे बघा शेवटचं अक्षर सेम सेम आहे. पहाट, तर ललाट आहे. दिशा उषा. आणि नेतील जातील. तर अशा प्रकारचे हे यमक शब्द आपण बघितलेले आहेत. प्रश्न ई, कणाकणाला म्हणजे प्रत्येक कणाला अशा प्रकारचे इतर शब्द शोधून लिहा. आता कणाकणाला म्हणजेच काय, प्रत्येक कण. त्याचप्रमाणे इतर सुद्धा शब्द आहेत ते बघा. घराघराला म्हणजेच प्रत्येक घराला. त्याचबरोबर क्षणाक्षणाला म्हणजेच काय येतं, प्रत्येक क्षणाला. दारादाराला म्हणजेच प्रत्येक दाराला. किंवा पानापानाला, प्रत्येक पानाला. किंवा आपण काय म्हणतो, पावला पावलाला, प्रत्येक पावलाला. आणि झाडा झाडाला म्हणजेच प्रत्येक झाडाला. तर चला अशा प्रकारचे हे शब्द आपण जवळजवळ 5 ते 6 शोधून लिहिलेले आहेत. आता प्रश्न सातवा, हा आहे आपला प्रश्न सातवा. नवी स्वप्ने, नवी पहाट, नव्या दिशा हे शब्द समूह कवितेत आलेले आहेत. हे शब्द समूह कोणत्या अर्थाने आले आहेत ते लिहा. तर नवी स्वप्ने हा आलेला आहे. नवी स्वप्न म्हणजे काय, उज्ज्वल भविष्य. नवी पहाट हा कुठल्या अर्थाने आलेला आहे, तर नवीन आयुष्य आणि नवीन आशा उडी बाळगावी हे याच्याबद्दल दिलेलं आहे. नवीन दिशा म्हणजेच नवनवे जे मार्ग आहेत आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठीचे ते नवे मार्ग. आता पुढचा प्रश्न आठवा. या कवितेत कवी माणसाला नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहन देतो. बरोबर, तर तसे तुम्हाला घरातील व्यक्ती कोणत्या गोष्टींसाठी कसे प्रोत्साहन देतात ते लिहा. तर याचं उत्तर, मी एक उत्तम प्रकारचा खेळाडू व्हावे. मी दिलेलं आहे बघा हे उत्तर, तुम्ही तुमच्या परीने सुद्धा लिहू शकता. तर मी एक उत्तम प्रकारचा खेळाडू व्हावे म्हणून मला माझ्या कुटुंबातील माणसांनी खेळाची प्रॅक्टिस व्हावी म्हणून खेळासाठी आवश्यक असणारे साहित्य नवीन घेऊन दिले. माझ्यासाठी खेळ शिकवण्यासाठी एका प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे. आणि अशा पद्धतीने मला माझ्या घरातील व्यक्ती चा या गोष्टीसाठी प्रोत्साहन देतात. तर चला विद्यार्थ्यांनो, हे झाला आपला या कवितेचा स्वाध्याय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, खाली जो बेल आयकॉन आहे त्याच्यावरती बटन प्रेस करा. इथून पुढचे सगळे स्वाध्याय तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.